क्या ब्रो मुंबई महानगर पालिका क्या ऑनलाइन एज्युकेशन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। माझे नाव सुवर्णा मिसाळ। आज आपण शिकणार आहोत कार्यात्मक व्याकरण। त्यामध्ये आपला टॉपिक आहे वाक्य प्रचार आणि अर्थ। मी न्यू माहिनी इंग्रजी शाळा यामध्ये सध्या कार्यरत आहे। आजचा आपण सुरुवात करूया एका सुंदर विचाराने, सुविचाराने। आजचा सुविचार आहे, जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असत। कोणाला या सुविचाराचा अर्थ सांगता येईल का? सांगा बरं, काय होतो अर्थ याचा? जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते। म्हणजे कितीही विचार करणारा असो, कितीही हुशार व्यक्ती असो, पण जर एक प्रेमळ अंतकरण जवळ असेल, प्रेमळ स्वभाव जवळ असेल, तर तो स्वभाव सर्वात श्रेष्ठ असतो। जशी आपली मम्मी किंवा आपली आई, तिच्याकडे प्रेमळ अंतकरण आहे, त्यामुळे ती जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती अशी मानली जाते। म्हणजे त्याचा अर्थ आहे, जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते। आजचा आपला टॉपिक आहे वाक्य प्रचार व त्याचे अर्थ। चला कोण वाचतं बरं हा वाक्य प्रचार काय आहे? माझा आवाज सगळ्यांना येतो की नाही? मग आता आजचं वाचन पण करूया। कोण वाचेल हे? कोणाला छान वाचता येतं? गया वया करणे, म्हणजेच काकुळतीने विनंती करणे। गया वया करणे, काकुळतीने विनंती करणे, म्हणजे खूप खूप रिक्वेस्ट करणे, विनंती करणे। कोणाचा जोडा कोणाचा पायी नसणे, म्हणजे सगळाच गोंधळ असणे, कोणाला काही कोणाचं समजतच नाही, त्याला समज म्हणतात कोणाचा जोडा कोणाचा पायी नसणे, म्हणजे सगळाच गोंधळ असणे, कोणाचं काही कोणाला काही समजतच नाही। कोडे पडणे, समजा काही गोष्टी पाहून आपण अचानक विचार करायला लागतो, आपल्याला प्रश्न पडतात आणि आपण त्या गोष्टीवर विचार, तर त्याला कोडे पडणे, प्रश्न पडणे। गळ्यातला ताईत, अतिशय आवडती व्यक्ती। गळ्यातला ताईत म्हणजे जी आपल्याला खूप आवडते व्यक्ती, अतिशय आवडती व्यक्ती असते, त्याला बोललं जातं गळ्यातला ताईत, अतिशय आवडती व्यक्ती। घर धुवून नेणे, घरातील सर्व पैसा अडका चोरी होणे। जेव्हा चोरी होते आपल्या घरामध्ये, तेव्हा बोललं जातं की सर्व घर धुवून नेलं, म्हणजेच काय घर धुवून काढलं जातं का? नाही, त्याचाच अर्थ होतो घरातील सर्व पैसा अडका जेवढं पण आहे ते चोरी गेलं आहे। घरातील सर्व पैसा अडका चोरी होणे म्हणजेच घर धुवून नेणे। डांगोरा पिटणे, डांगोरा पिटणे हे गावी शब्द जास्त वापरला, डांगोरा गव गवा करणे म्हणजे सगळीकडे सांगणे, डांगोरा पिटणे सगळीकडे सांगणे। पराचा कावळा करणे, क्षुल्लक बाबीस फार मोठे महत्व देणे। पराचा कावळा करणे, क्षुल्लक बाबीस फार मोठे महत्व देणे, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असते, एवढी महत्वाची नसते, पण त्याला फार महत्व दिलं जातं, त्याला बोलतात पराचा कावळा करणे, क्षुल्लक बाबीस फार मोठे महत्व देणे। पाणी पाजणे, पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे, हरवणे। एखाद्याची लढाई असेल तर त्याच्यामध्ये जो हरतो त्याला बोललं जातं याला पराभूत केले, म्हणजेच पाणी पाजले। हे शब्द जास्तीत जास्त इतिहासाच्या पुस्तकात ऐकायला मिळतात, पाणी पाजणे, पराभूत करणे यासारखे। पाय धरणे म्हणजे शरण जाणे। कोणाच्याही एखादी लढाई झाली आहे, जेव्हा हरलेला व्यक्ती असतो तो पुढच्याचे पाय धरतो, म्हणजे शरण येतो। पाया घालणे, पाया घालणे म्हणजे सुरुवात करणे। एखादी बिल्डिंग बांधताना आपण म्हणतो पाया घात, म्हणजे खालचा आहे, पाया घातला आहे म्हणजे सुरुवात झाला आहे, बिल्डिंग बांधायला सुरुवात झालेली आहे। पाया घालणे म्हणजे
सुरुवात करणे. पोटात दुखणे म्हणजे मत्सर वाटणे, द्वेष वाटणे किंवा जलसी वाटणे. आपण एखाद्या व्यक्तीविषयी मत्सर वाटतो किंवा खूप याला हे बोलतो मत्सर वाटणे. पोटात दुखणे. फस्त करणे. फस्त करणे म्हणजे काय? खाऊन टाकणे, संपवणे. फस्त करणे, खाऊन टाकणे. बिब्बा घालणे, अडथळा आणणे. बिब्बा घालणे म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी अडथळा आणणे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम करणे, ती गोष्ट पूर्ण होऊनच न देणे, याला बोललं जातं बिब्बा घालणे. एक नवीन शब्द आहे, आपण कधी सुद्धा हा ऐकलेला नसेल, पण हा वाक्य प्रचार आहे. बिब्बा घालणे म्हणजे होणारे काम होऊ न देणे. मरण समजणे. संकटाची जाणीव होणे म्हणजे आधी एखादी गोष्ट आपल्याला कळते, लांबून कधी कधी वाटत की असं होईल आणि खरंच ते दुसऱ्या दिवशी तशी होते. म्हणजे काही काहींना काय होतं, काही वेळेस मरण समजतं म्हणतात. म्हणजे कोणतेही जर संकट येणारे असेल तर ते आपल्याला आधीच कळते, त्याला बोललं जातं संकटाची जाणीव होणे. सळला कोंब फुटणे. सळला कोंब फुटणे म्हणजेच अशक्य गोष्ट घडवून येणे. एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की ही शक्यच नाही, असं होऊ शकणार नाही, पण ती गोष्ट नंतर शक्य होते, म्हणजेच त्याला बोललं जातं सळला कोंब फुटणे. म्हणजेच अशक्य गोष्ट सुद्धा होणे, घडवून येणे, अशक्य गोष्ट घडवून येणे. राम नसणे म्हणजे काहीही अर्थ नसणे. राम नसणे म्हणजे काहीही अर्थ नाही. एखादी गोष्ट आहे आणि त्याच्यात काही सत्य नाही, कसलाच अर्थ नाहीये, त्याला बोलतात की राम नसणे. वारा पिणे म्हणजे बेभान होणे, पागल होणे, याला बोलतात वारा पिणे, बेभान होणे. स्वर्ग दोन बोट उरणे. स्वर्ग दोन बोट उरणे म्हणजे थोड्याशा यशाने हरहळून जाणे. आपण जेव्हा स्पोर्ट्स मध्ये जातो, एखादा खेळ खेळतो ना, आपल्याला छोटातलं छोटं जरी बक्षीस भेटलं तरी आपल्याला खूप खूप आनंद होतो. आपल्याला असं वाटतं किती आपल्याला मोठं आपल्याला यश मिळालं आहे आणि आपल्याला असं वाटतं स्वर्ग दोन बोटच उरलेला आहे. म्हणजे जरी थोडं जरी यश मिळालं तर आपण हरळून जातो. सळो की पळो करणे. सळो की पळो करणे. सळो की पळो करणे म्हणजे हैराण करून सोडणे. चोर लोकांनी, पोलिसांनी चोरांना सळो की पळो करून सोडले, असं आपण वाक्य बनवू शकतो. वाक्य प्रचार आणि अर्थ आपल्याला परीक्षेत विचारतात, त्याप्रमाणे वाक्य बनवा. तुमच्या भाषेत वाक्य बनवा असाही प्रश्न विचारला जातो. त्याचाच अर्थ आहे सळो की पळो करणे म्हणजे हैराण करून सोडणे. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे काय? की खोटी खोटी प्रशंसा करणे. एखादा हुशार नसतो मुलगा, पण त्याला आपण बोलतो अरे तू खूप हुशार आहे, तू करू शकशील, तू लिहू शकशील. किंवा एखादा आहे खूप एवढा पण हुशार नसतो, पण त्याला आपण खूप बोलतो नाही नाही तू करतो लय छान आहे, तू असा आहे, तू तसा आहे, आणि त्याला प्रशंसा करणे. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे. वारा पिणे, बेभान होणे. वारा पिणे, बेभान होणे. हातपाय हलविणे. काहीतरी गोष्ट करण्यासाठी काही जर थोडे ना थोडे प्रयत्न करेल, यालाच बोलवलं जातं हातपाय हलविणे, प्रयत्न करणे. आपल्याला समजा छोट्याची छोटी गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, त्यालाच बोलवलं जातं हातपाय हलविणे म्हणजे प्रयत्न करणे. हाय खाणे. एखादी जवळची व्यक्ती जर कोणाची वारली असेल तर ती एक शॉक लागतो त्यांना एकदम काही समजत नाही अचानक असं कळल्यानंतर, म्हणजे ते खचून जातात, अचानक मनाने खचतात, त्यांनाच बोललं जातं हाय खाणे, खचून जाणे. मिशीवर ताव मारणे, फुशारकी मारणे. मिशीवर ताव मारणे, फुशारकी मारणे. काही व्यक्ती असतात की मी असा, मी तसा, माझी याच्याशी ओळख आहे, माझी त्याच्याशी ओळख आहे,
अशी फुकटच फुसारकी मारत असत म्हणजे असतात. भ्रमाचा भोपळा फुटणे म्हणजेच भ्रम दूर होणे. भ्रमाचा भोपळा फुटणे भ्रम दूर होणे. की एखाद्याला वाटत की हा हे काय शुल्लक गोष्ट आहे ती तर मी अशी करू शकेल असं एखाद्याला वाटत. भ्रमाचा भोपळा फुटणे भ्रम दूर होणे. बोल लावणे दोष देणे. एखाद्याला आपण काहीतरी घटना घडली की आपण म्हणतो हा तुझ्यामुळेच झालीये तू केलीये तू तुझ्यामुळेच झालं. म्हणजे एखाद्याला खूप आपण दोष देत असतो. त्या दोष देण्याला काही अर्थही नसेल तरी पण आपण एखाद्याला गृहित धरतो त्यालाच बोललं जातं बोल लावणे दोष देणे. बीजारोपण करणे. कोणत्याही गोष्टीला जर आपण सुरुवात केली तर त्याला बोलतो बीजारोपण करणे. जसं आपण बिया आपण मातीमध्ये लावतो आणि त्या हळूहळू उगवायला लागतात तसंच आपण कोणत्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात करतो त्याला बोललं जातं बीजारोपण करणे म्हणजे सुरुवात होणे. बांगडी फुटणे. बांगडी फुटणे म्हणजे काय विधवा होणे. एखाद्याचा जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा पती जेव्हा वारतो बोललं जातं की बांगडी फुटली म्हणजेच याचा अर्थ काय झाला की विधवा झाली आहे या म्हणजेच बांगडी फुटली. पायाला भिंगरी असणे. सतत हिंडत राहणे. पायाला भिंगरी असणे सतत हिंडत राहणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप फिरायची सवय असेल खूप फिरत असेल ती त्याला बोलतात काय रे तुझ्या पायाला भिंगरी बांधली आहे का म्हणजे तो खूप हिंडतो याचा अर्थ. कारण भिंगरी बघा कधी एका जागेवर उभी राहू शकते का नाही ती गोल 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 फिरत राहते म्हणजे तसं त्याला उपमा दिली जाते. हा एक वाक्य प्रकार आहे. पायावरची रेख. पायावरची रेख म्हणजे क्षणभंगूर बाग. पाण्यावरची रेख म्हणजे क्षणभंगूर बाग. ती क्षणपूर्तीच असते एक क्षणामध्ये ती नाहीशी होते याला बोललं जातं. कारण पाण्यावरती आपण रेख कधी ओढू शकतो का नाही. पाण्यावरची रेख कधी दिसते का आपल्याला नाही म्हणजेच ही क्षणभंगूर बाब आहे. परसातली भाजी म्हणजे सहज उपलब्ध होणारी गोष्ट. परसातली भाजी म्हणजे सहज उपलब्ध होणारी गोष्ट जी आपल्याला पटकन उपलब्ध होऊ शकते. घराच्या मागे जी जागा असते त्याला परसातली बाग म्हटलं जातं. त्या बागेत अनेक भाज्या लावलेल्या असतात आणि आपल्या घरात भाजी करायची असेल की आपण त्याच्यातली तोडून आणतो लगेच भाजी करतो म्हणजे पटकन सहज जी उपलब्ध होते त्याला सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे परसातली भाजी. ध्यानी मनी नसणे अगदीच कल्पना नसणे. ध्यानी मनी नसणे म्हणजेच अगदीच कल्पना नसणे. आपल्याला त्याचं काहीही कल्पना नसते की हा हे असं होणार. अचानक सरप्राईज म्हणतो ना आपण त्याला अचानक गोष्ट होते त्यालाच बोललं जातं ध्यानी मनी नसणे म्हणजेच त्याची कल्पना नसणे. धाबे दणाणणे खूप भीती वाटणे. अचानक आपण काहीतरी काम करतोय की जे करायला नाही पाहिजे. समजा चोरून लाडू खातोय आणि अचानक आई किचन मध्ये आली की आपले धाबे दणाणतात म्हणजे आपल्याला खूप भीती वाटते की आता आई आपल्याला फटकवेल धरून आहे की नाही यालाच बोललं जातं धाबे दणाणणे खूप भीती वाटणे. त्राटिका. त्राटिका म्हणजे त्रास देणारी व्यक्ती. त्राटिका त्याला बोलतात कजाग बायको. जी बायको नेहमी नेहमी भांडत असते कजाग असते भांडखोर असते त्याला बोललं जातं त्राटिका. तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे सोडून देणे. तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे ती गोष्ट सोडून देणे. तळपायाची आग मस्तकाला जाणे. अतिशय संताप येणे अतिशय राग येणे याला बोललं जातं तळपायाची आग मस्तकाला जाणे खूप खूप रागवणे. जसं की समीर मातीत खेळला म्हणून त्याच्या आईने आईची तळपायाची आग मस्तकाला गेली असं तुम्ही वाक्य बनवू शकता. खूप राग येणे तळपायाची आग मस्तकाला जाणे. म्हणजे काय भीतीने बोबडी ओळणे. समजा अचानक तुम्ही शाळेत आलात आणि तुम्हाला माहितच नाही पाठांतर करायला सांगितलं आहे
आणि अचानक तुमच्या मुख्याध्यापिका येतात आणि तुम्हाला प्रश्न उत्तरे विचारली तर तुमचं काय होतं? तत पप होतं की नाही? कारण भीतीने बोबडी ओवळते ओळते आणि आपल्याला एक शब्दही फुटत नाही, त्याला म्हणतात तत पप करणे, डोळा सुकविणे. आता डोळा सुकविणे म्हणजे काय? की भेट न घेणे. समजा समोरून एखादी व्यक्ती येते ना, आपल्याला त्याच्याशी बोलायचं नाही तर आपण लगेच दुसरा टर्न घेतो, म्हणजे डोळा सुकवितो. आपल्याला त्याला भेटायचं नाहीये म्हणून आपण त्या रस्त्याने न जाण्याऐवजी दुसऱ्यानेच रस्त्याने जातो. याला बोलतात डोळा सुकविणे, म्हणजे भेट न घेणे. जखमेवर मीठ चोळणे, उणिवेवर आघात करणे, म्हणजे एखादी गोष्टी, समजा एखादी व्यक्ती खूप काळी आहे आणि आपण त्याला म्हणतो अरे तू तर चांगलाच गोरा दिसतोय, त्या व्यक्तीला माहिती आपण काळे आहोत आणि समोरचा चुकून हटकून त्याला चिडवण्यासाठी गोरा बोलतोय, अशा व्यक्तीला बोलतात जखमेवर मीठ चोळणे, उणिवेवर आघात करणे. चटका बसणे म्हणजे दुःख होणे, दुःख येणे. चटका बसणे, दुःख होणे, एखाद्या गोष्टीचं खूप दुःख होणे, याला बोलतात चटका बसणे. कळवळलं पद मिळवणे म्हणजे अप्राप्त गोष्ट प्राप्त होणे, जी गोष्ट कधी प्राप्तच होऊ नाही शकत ती प्राप्त होणे. समजा एखादा खूप ढ मुलगा आहे, त्याला पहिला नंबर आणायचा आहे, त्याला माहित आहे की माझा कधी पहिला नंबर येऊ शकत नाही, पण त्याने खूप अभ्यास केला आणि अचानक त्याला पहिला नंबर मिळाला तर त्याला असं वाटतं जसं कळवळलं पद मिळालं आहे, अप्राप्त गोष्ट सुद्धा प्राप्त झालेली आहे. कित्ता घालून देणे, आपल्या वर्तनाने आदर्श पुढे ठेवणे, कित्ता घालून देणे. जसं महात्मा गांधींनी सांगितलं अहिंसेच्या मार्गावर चाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का अस्पृश्यता असं काही नसतं, तू निच्च मी मोठा तू छोटा असं काही नसतं, ह्या गोष्टी त्यांनी घालून दिलेल्या आहेत समाजाला आणि तोच आदर्श घेऊन आपण आता आपला पुढचा समाज घडवत आहोत, याला बोललं जातं कित्ता घालून देणे. म्हणजेच त्यांनी आपल्या वर्तनाने काय केलेलं आहे, पुढच्या पिढीला एक आदर्श घालून दिलेला आहे, याला बोललं जातं कित्ता घालून देणे, आपल्या वर्तनाने आदर्श पुढे ठेवणे. कान टोचणे, कान टोचणे म्हणजे काय? योग्य गोष्ट सांगणे. कान टोचणे, योग्य गोष्ट सांगणे. शिक्षिका नेहमी काय करतात, आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात की अरे चोरी करू नका, अरे नेहमी खरे बोला, भांडण करू नका, ह्या खूप काही गोष्टी सांगतात. म्हणजेच काय करत असतात, त्या मुलांचे विद्यार्थ्यांचे कान टोचत असतात, योग्य गोष्ट सांगत असतात. काटाने काटा काढणे, दुष्ट व्यक्तीचे दुष्ट व्यक्तीकडूनच परिपत्य करणे. काट्याने काटा काढणे म्हणजे एखादी व्यक्ती चुकीची वागली आहे एखाद्या व्यक्ती बरोबर तर आपणही त्याच्या बरोबर थोडं चुकीचं वागून दाखवायचं, मग त्याला जेव्हा अनुभव येतो की नाही बाबा आपण चुकीचे वागलो होतो, म्हणजे दुष्ट व्यक्तीने दुष्ट व्यक्तीकडूनच परिपत्य करणे. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप खूप आनंद होणे. आपण जेव्हा बक्षीस मिळवतो, एखाद्या स्पर्धेत नंबर मिळवतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, त्यालाच म्हणतात आनंद गगनात न मावणे, अत्यंत आनंद होणे. अत्तराचे दिवे लावणे, बेसुमार उदळपट्टी करणे. एखादी व्यक्ती खूप खर्चिक असते, त्यांना भान नसतं की आपण किती खर्च करतोय, आपण नको एवढा खर्च करायला, बेसुमार उदळपट्टी करतात, जिथे नको तिथे आपली उधळपट्टी चालते, त्यांनाच बोललं जातं अत्तराचे दिवे लावणे. अंगाची लाही होणे, अंगाची खवळणे. राग येणे, खूप खूप राग येणे, त्याला सुद्धा बोललं जातं अंगाची लाही होणे. नाकी नऊ येणे, बेजार होणे, खूप काही गोष्टीचा कंटाळा येणे, बेजार होणे. नाकी नऊ येणे, बेजार होणे. दाढीस कांदी कांदे बांधणे, दाढीस कांदे बांधणे म्हणजे अप्रतिष्ठा करणे. दाढीस कांदे बांधणे, अप्रतिष्ठा करणे. डोळ्यात तेल घालून पाहणे, बारकाईने पाहणे. एखादी गोष्ट एकदम निरखून पाहणे, यालाच बोललं जातं डोळ्यात तेल घालून पाहणे.
जसे सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी करतात तेव्हा रात्रीचं डोळ्यात तेल घालून जागतात म्हणजे बारकाईने ते लक्ष देतात. पोलीस लोकांना सुद्धा ही म्हण लागू होते. पोलीस लोक चोरांकडे डोळ्यात तेल घालून पाहतात म्हणजे बारकाईने लक्ष देतात. झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी माणूस. झाकले माणिक दिसताना तो माणूस एकदम साधा दिसतोय पण तो माणूस गुणी असतो. जरी साधा असला तरी त्याच्यात चांगले गुण असतात यालाच बोललं जातं झाकले माणिक. जंग जंग पछाडणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. जंग जंग पछाडणे खूप प्रयत्न करणे. एखाद्या गोष्ट करण्यासाठी आपण ती खूप प्रयत्न करत असतो जंग जंग पछाडणे. गंगेत घोडे नाहणे एखादे काम कसे बसे पार पाडणे की आपल्याला ते काम होत नाहीये पण बळच आपण ते पूर्ण करतोय म्हणजेच गंगेत घोडे नाहणे एखादे काम कसे बसे पार पाडणे. खो घालणे अडथळा निर्माण करणे. खो घालणे म्हणजे एखादे काम पूर्ण न होऊन देण्यासाठी त्याच्यामध्ये काही ना काही अडथळा आणणे म्हणजेच कोणतेही काम पूर्ण न करण्यासाठी नेहमी अडीअडचणी निर्माण करणे. खो घालणे अडथळा निर्माण करणे. खडे फोडणे दोष देणे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामासाठी सतत दोष देत राहणे म्हणजेच एखाद्या नावाचे खडे फोडणे एखाद्याला नेहमी दोष देत राहणे. केसाचा आंबाडा होणे. ज्यावेळेस ती तरुण असते त्यावेळेस ती वेणी घालते केस मोकळे सोडते पण ज्यावेळेस ती म्हातारी बनते त्यावेळेस ती आंबाडा घालते. याचा अर्थ काय ती म्हातारी झाली आहे आता तिला वार्धक्य आले आहे. वार्धक्य म्हणजेच म्हातारपण येणे. केसाचा आंबाडा होणे म्हणजेच वार्धक्य येणे म्हातारपण येणे. उदक सोडणे म्हणजेच त्याग करणे. एखादी गोष्ट सोडून देणे तिचा त्याग करणे म्हणजेच उदक सोडणे. केसाने गळा कापणे याचा अर्थ होतो विश्वासघात करणे. एखाद्यावरती आपण खूप विश्वास ठेवलाय की ही गोष्ट हे असं माझ्याविषयी बोलणारच नाही आणि ती व्यक्ती आपल्या विरोधात बोलली जाते त्यावेळेस बोललं जातं विश्वासघात झाला केसाने गळा कापला. डोळ्यात तेल घालणे दक्ष राहणे बारकाईने लक्ष देणे. पाठ देणे म्हणजेच आधार देणे. एखादी निराधार व्यक्ती आहे एखादा गरीब व्यक्ती आहे आणि त्याला श्रीमंत व्यक्तीने थोडे पैसे देऊन आधार दिला तर त्याला बोललं जातं पाठ देणे. आता बघा मुलांना इथं मूल्यमापनासाठी काही वाक्यप्रचार दिलेले आहेत ते वाक्यप्रचार आपण एक एक करून पाहूया. अर्धपोटी राहणे. अर्धपोटी अर्धपोटी राहणे म्हणजे काय काय होतं बरं त्याचा अर्थ. अर्धपोटी राहणे म्हणजे उपाशी राहणे. इशारा करणे. इशारा करणे म्हणजे काय बोट दाखवणे इशारा करणे. अश्रू गाळणे. अश्रू गाळणे म्हणजेच काय अश्रू गाळणे याचा अर्थ होतो रडणे. कौतुक करणे म्हणजेच प्रशंसा करणे. खंड पडणे विघ्न येणे. खूप जीव असणे प्रेम असणे. खूप जीव असणे प्रेम असणे. आता याचं तुम्हाला बोललं जाऊ शकतं की तुम्ही काय करा याचा वाक्यात उपयोग करा. अर्धपोटी राहणे मी शाळेत जात असताना मला उशीर झाल्यामुळे मी अर्धपोटीच गेलो. इशारा करणे शाळेत जात त्यात मला इशारा केला. अश्रू गाळणे. अश्रू गाळण्याचं काय येईल माझी आजी वारली तेव्हा खूप लोकांनी अश्रू गाळले. कौतुक करणे माझा पहिले दुसरा नंबर आला त्यामुळे आमच्या शिक्षिकेने माझे कौतुक केले. खंड पडणे मी मध्येच गावाला गेल्यामुळे माझा अभ्यासात खंड पडला. खूप जीव असणे माझ्या आईचा माझ्यावर खूप जीव आहे असं तुम्ही वाक्य बनवू शकता. मूल्यमापन करताना लक्षात ठेवा जसं तुम्ही वाक्यप्रचाराचा अर्थ सांगता
तसाच तुम्हाला वाक्यात उपयोग सुद्धा करता आला पाहिजे. अर्धपोटी राहणे, इशारा करणे, अश्रू गाळणे, कौतुक करणे, खंड पडणे, खूप जीव असणे, या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. आणि प्रत्येकाला अर्थ सांगून वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. आज आपण खूप वाक्य प्रचार घेतले, पण त्या वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण केलेलाच नाहीये. फक्त आपण काय केलं, वाक्य प्रचार बोललो आणि त्याचा मी अर्थ सांगितला, पण प्रत्येकाला काय करता आलं पाहिजे, त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. आणि आपल्या भाषेत तुम्ही तुमच्या भाषेत कोणत्याही प्रकारचं वाक्य बनवू शकता, पण वाक्य बनवताना जो वाक्य प्रचार तुम्हाला दिलेला असेल तोच तुम्हाला तुमच्या वाक्यात घ्यायचा आहे. त्याचा अर्थ वाक्यामध्ये आला नाही पाहिजे. वाक्य प्रचार आपण नेहमी का बरं वापरतो, आपली भाषा शैली सुंदर आणि आकर्षक दिसावी आणि ती ऐकणाऱ्याला खूप चांगली वाटावी म्हणून आपण आपल्या भाषामध्ये वाक्य प्रचाराचा उपयोग करत असतो. लक्षात ठेवा, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% विचारला जातो की वाक्य प्रचाराचा अर्थ निवडा. तुम्हाला वाक्य प्रचार सांगितला जातो, 4 ऑप्शन दिले जातात आणि त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ते उत्तर निवडायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, वाक्य प्रचार आणि त्याचा अर्थ एकदाच वाचल्याने लक्षात राहणार नाही, ते तुम्हाला रोज रोज वाचायला हवे. कमसे कम तुम्ही 8 दिवस ज्यावेळेस वाचणार त्यावेळेस ते तुमच्या तोंडपाठ होतील, तुमच्या लक्षात राहतील. वाक्य प्रचार सोपे आहेत, फक्त त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. हे वाक्य प्रचार आता पाठ देणे, तुम्हाला सांगितलं वाक्यात उपयोग करा, पाठ देणे. आता तुम्ही देऊ बोलू शकता की माझा भाऊ नेहमीच मला पाठ देतो, म्हणजे भाऊ नेहमी आपल्याला आधार देतो. तर जी व्यक्ती आधार देणारी असेल तसं तुम्ही वाक्य बनवू शकता तुमच्यानुसार, तुम्हाला जसं आवडेल तसं. पण भाषा शैली व्यवस्थित आली पाहिजे, वाक्याला अर्थ लागला पाहिजे, वाक्य ऐकताना व्यवस्थित आणि बरोबर वाटले पाहिजे. पुढचं वाक्यात बघा, डोळ्यात तेल घालणे. आता याचं सांगितलं तुम्हाला की वाक्य बनवा, तुमच्या भाषेमध्ये वाक्य बनवा. तर पोलीस नेहमी चोरांकडे डोळ्यात तेल घालून पाहतात. परीक्षेच्या वेळेस शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष देतात, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. केसाने गळा कापणे, याच्यामध्ये रामने श्यामचा केसाने गळा कापला, असं तुम्ही वाक्य बनवू शकता. तुमच्या भाषेत तुम्हाला जसं आवडेल तसं वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. उदक सोडणे, रमेश रावांनी नेहमीच आपल्या आयुष्यात उदक सोडले, म्हणजे खूप त्याग केले रमेश रावांनी, म्हणून त्याला बोललं जातं उदक सोडणे. केसाचा अंबाडा होणे, स्त्रियांचा किंवा तुमच्या भाषेमध्ये बोलताना किंवा काही किंवा एखाद्या स्त्रीचं नाव घ्या, मीराबाई 50 नंतर, मीराबाईचा 50 नंतर केसांचा अंबाडा झाला, म्हणजे 50 नंतर त्या म्हाताऱ्या झाला, त्यांना वार्धक्य आले. खडे फोडणे, सुनील काहीही करतो आणि नेहमीच रमेशच्या नावाचे खडे फोडतो, म्हणजे चुकी सुनील करतो पण दोष न मात्र सुनीलला देतो, रमेशच्या नावाचे खडे फोडतो. आता अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकता आणि कधी कधी बोलताना सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकता. लक्षात ठेवा, वाक्य प्रचार हा जो टॉपिक आहे खूप सोपा आहे, तुम्हाला अर्थ सांगता आला पाहिजे आणि त्याचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. आता मूल्यमापनामध्ये जसं मी सांगितलं, वाक्याचा अर्थ पण सांगितला आणि त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा करून दाखवला, त्याप्रमाणे तुम्ही जर तुमचं पुस्तक उघडलं तर प्रत्येक मराठीच्या पुस्तकामध्ये किंवा हिंदीच्या पुस्तकामध्ये सुद्धा असं वाक्य प्रचार आहेत आणि त्याचे वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलेले आहे. तर तुम्ही पुस्तक खोला, पुस्तकात धडा वाचताना धड्याच्या खाली जे प्रश्न उत्तर दिलेले असतात त्याच्यामध्ये प्रश्न असतो, वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर तसं करताना तुम्हाला
ते वाक्य प्रचार दिसतील तर तुम्ही त्याचा अर्थ नीट लावा आणि वाक्यात उपयोग करण्याचा स्वतःच्या भाषेत वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. आता इथं घरचा अभ्यास बघा. तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेले वाक्य प्रचार वाचा व त्याचा अर्थ वहीत लिहून काढा. बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकात आलेले वाक्य प्रचार वाचा व त्याचा अर्थ वहीत लिहून काढा. म्हणजे तुमचे किती वाक्य प्रचार तुमच्या पुस्तकात असतील ते सगळे वाचा. एकदा वाचून जमणार नाही, ते कम से कम 7-8 वेळा रोज 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 एकदा एकदा वाचायचं. असं 7-8 दिवस करा, म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरचा अभ्यास लक्षात ठेवा. वाक्य प्रचाराचा अर्थ लिहायचा सुद्धा आहे आणि तुमचा तुमचा स्वतःचा वाक्य सुद्धा तिथे लिहायचे आहे. हा आपला वाक्य प्रचार आणि त्याचा अर्थ असा टॉपिक आहे. स्कॉलरशिप मध्ये हे येणार येतच, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. जर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी पुन्हा तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. समजलं आहे सगळ्यांना? धन्यवाद.